तर मित्रांनो, कपिलधारचं मन्मथ स्वामीची समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलो फराळ करायला. आम्ही कपिलधारच्या डोंगरावरच फराळ करतोय. इकडं ओवी बसलेली, इकडं वहिनीत गीतांजली संस्कृती फराळ करायला बोलत आहेत. तर फराळाला काय काय आणलंय मेनू? तर आणलेला आहे शाबू, नायलन चिवडा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही फणस आणलेला आहे, अननस. आणि त्यासोबतच आता शाबुदाणा आणलेला आहे आम्ही घरून करून. तर फराळ करावी आणि घरी जावं असा बेत आहे आमचा. तर हा व्लॉग कसा वाटला अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर खूप दिवसानंतर म्हणण्यापेक्षा पहिल्यांदाच आम्ही सोबत कुटुंब फिरायला आलो. योग आहे, आम्ही दोघं क्लासमेट आहेत आणि त्या दोघी क्लासमेट आहेत. विशेष म्हणजे आम्ही डी एड ला सोबत होतो 2-4 वर्ष आणि ह्या दोघी जणी 8वी पासून का 9वी पासून सोबत होतो. आम्ही दोघांनी खूप वेळा भांडणं केलेली. तुम्ही मग बसण्याच्या पूर्ण क्लास करायचं, बेंचवरची जागा धरायसाठी भांडणं केले कधी? खरंच नाही, खरंच आमचं डायरेक्ट व्हायचे कसे तुकडीचे भांडणं व्हायचे. गाव विरोध वस्ती आमचं कसे भांडणं व्हायचे? भांडणं केले म्हणा तुम्ही? आम्ही स्पेशल नाही खेळत. तर मित्रांनो, हा अपूर्व योग साधून आम्ही आज सोमवारचं दर्शन घेतलेलं आहे आणि निसर्गरम्य वातावरणात आम्ही फराळ करतोय. तर व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही पण तुमच्या कुटुंबाला घेऊन एकदा असं मस्त पैकी नाद मिटवा. नाद मिटवा, आम्ही आज नाद मिटवलेला आहे. चला, बाय बाय, धन्यवाद, राम राम.